स्वागत है तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओज येत आहेत, त्याच्यामागचं सर्वात मोठं रिझन हे होतं की मला कॉन्टेंट भेटत नव्हते. आणि त्याच्यावर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असे आहे की आज लॉकडाऊन आहे आणि मला सुट्टी लागलेली आहे ऑफिसमधून. 8 दिवसांची लीव आहे आपल्याला. तो गाडी 5-2 महिने मी खूप वापरलेली आहे, जवळपास 4-5 हजार किलोमीटर चालवलेली आहे. आणि मी कॅस्ट्रॉल पॉवर ॲक्टिव्ह 1 यूज केलं होतं. सो 5 हजार किलोमीटर मिनिमम हे ऑइल चालतं. सो ऑइल रिप्लेस करायचं आहे, हॉर्न नवीन लावायचं आहे गाडीला, बेसिक हाफ सर्व्हिस करायची आहे मला गाडी आता. आणि ब्रेक ऑइलसुद्धा टॉपअप वगैरे करायचं आहे, हॉर्न पण बदलायचं आहे, एअर फिल्टर टाकायचं आहे, कुठचे ब्रेक पॅड टाकायचे, ग्रीसिंग करायची आहे, आणि अजून बरंच काही करायचं आहे मला गाडीवरती. सो चला मग खालती जाऊन तुम्हाला दाखवतो की तुम्ही सुद्धा घरी कसं काय सर्व्हिस करू शकता किंवा ऑइल कसं चेंज करतात, या थोड्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही आहे आपली इंटॉक आणि तिथे मी टाईम लॅपसाठी ॲक्शन कॅमेरा माउंट केलेला आहे. सो तुम्हाला दाखवतो आता आपल्याला काय काय करायचं आपल्या इंटॉकमध्ये. तर सर्वात पहिले आपण बघूयात आपला एअर फिल्टर, ज्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे नॉर्मलचा स्क्रू ड्रायव्हर. एक स्टारचा स्क्रू ड्रायव्हर आपल्याला गरज आहे, हा 2-साइड 2-इन-1 स्क्रू ड्रायव्हर आहे. सो आपल्याला जास्त काही नाही करायचं आहे, मी तुम्हाला दाखवतो तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा. म्हणजे तुम्हालासुद्धा घरच्या घरी ॲटलीस्ट एअर फिल्टर वगैरे सारी बदलता येईल. पण त्याच्या आधी मी खूप जुगाडमध्ये काम करतो, लाईक ऑइल काढायला मी परत आणलेली आहे आणि म्हणजे खूप जुगाडू काम होणार आहे आज. सो चला दाखवतो तुम्हाला कसं काय काम करतात आणि टाईम लॅप्समध्ये तुम्हाला दिसेलच की काय काय काम होतं आहे, कसं कसं काम होतं आहे. जास्त काही नाही, याच्यामध्ये 4 स्क्रू आहेत, ते खोलायचे नंतर तिकडनं जुना एअर फिल्टर काढून आपल्याला नवीन एअर फिल्टर टाकायचं आहे. सो हे जस्ट असं स्क्वीज करा आणि हे जुने बोल्ट रस्टिंग झाले असेल तर बदलून टाका. ॲक्च्युअली मला आता बोल्ट वगैरे भेटले नाही बिकॉज बाहेर लॉकडाऊन आहे आणि गॅरेजवरती जेवढ्या लवकर मला सामान घेता आलं तेवढ्या लवकर मी सामान घेऊन घरी येऊन लगेच रिप्लेस करायला सुरुवात केलेली आहे. मे बी माझा प्लॅन असा आहे की ही व्हिडिओ आजच्याच लोड करून अपलोड करायचे. सो त्याच्यामध्ये आपण बघूया टाईम लॅप्समध्ये कसं काय येतं. हा जो बोल्ट आहे ना, हा कारखाना थोडंफार लक्ष देऊन काढा बिकॉज हे गाडी जर तुमची पडली असेल तर हे मॅटर करतं, हे टच करून जातं त्याला, मग ते थोडं अवघड होऊन जातं. सो चला पुढे बघूयात आपण, हे एअर फिल्टर काढतो आणि मग तुम्हाला भेटतो. बघू शकता हे कवर काढल्यावरती एअर फिल्टरची कंडिशन काय झाली मी तुम्हाला दाखवतो. हा बघा झालं आत्ता जुनं फिल्टर, याला आपण असं क्लीन करूनसुद्धा बरेचसे लोक यूज करतात पण मला आता क्लीन करायची इच्छा नाही याला बिकॉज मी याला खूप वापरलेलं आहे. याच्या आतमध्ये बघू शकता याच्या पेपर फिल्टरची कंडिशन काय झाली आणि जो आपण नवीन घेऊन आलो आहे तो कसा आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता फिल्टरमध्ये किती फरक आहे, हा नवीनवाला आहे आणि हा जुना फिल्टर आहे. याच्यामध्ये पेपरची कंडिशन बघू शकता, दोन्ही पण सेम फिल्टर आहेत पण कंडिशन बघू शकता. आणि एअर फिल्टर काढल्यावरती कित्येक लोक हे साफ करतात किंवा नाही करतात, सो हे ॲक्च्युली कळायला पाहिजे. सो तुम्ही आता पेपर कपडा घालून तो क्लीन करा, अजून कंडिशन चांगली करा त्याची, कारण का फिल्टर जर तुमचा खराब झाला असेल तर त्याच्या आतमध्ये माती जाते आणि सॉरी बॅकग्राऊंडला एक पपीचा खूप आवाज येतो. सो तुम्हाला फक्त हे असं आत पुश करायचं आहे, लावायला पण तेवढंच इझी आहे जेवढं काढायला. सो फक्त ही प्लेट लावताना थोडीफार मशागत होते, सो चला ती पण लावून घेऊया. हवा ॲड केली भाऊ यांनी आठ करायचं बिकॉज लास्ट टाईम माझा एकदा क्रॅच झाला होता, मी याला पेंट केलेलं आहे तर हे जरा जास्त थीन झालेलं आहे तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. सो लावून घेऊयात आणि बघूयात. अजून इंजिन ऑइल काढायचं आहे आता, नेक्स्ट स्टेप आपली ही आहे. सो चला, सो मित्रांनो आता आपल्याला बदलायचं आहे इंजिन ऑइल, ज्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हा 16-17 रिंग पाना आणि इथे हा जो आहे हा ट्रेन बोल्ट आहे, आपल्याला हा खोलून इंजिन ऑइल बदलायचं आहे. बघा किती दिक्कत झालं तर ठीक आहे, काय हरकत नाही, घेऊयात आपण खोलून आणि दाखवतो मी तुम्हाला कसं खोलायचं. सो यू जस्ट इथे बसायचं, तुम्हाला एकाच कॅमेरा घेऊन शूट करता करता काम करणं म्हणजे खूपच अवघड होऊन जातं पण तरी आपण आपल्या पब्लिकसाठी करूया. दाखवतो मी तुम्हाला जास्त काय ना, तुम्हाला याला हा ते असायचं आहे आणि जर तुमच्या ते डिक्स टाईप जी आहे त्या सुद्धा डिक्स आहे त्याला ट्विट करायचं आणि चालू झालं आहे. तुम्हाला आता फिरायचं आहे 16 नंबर जर आपल्याला रिंगपणा यूज करा दुकानात जर स्लीप झाला तर खोलताना खूप वांदे होतं. ठीक आहे, याच्यातमध्ये एक चेनर सुद्धा येतो.
झालं असतं म्हणजे क्वांटिटी त्याची कमी झालेली तुम्ही बघू शकता. सो यप नवीन इंजिन ऑइल टाकून इंजिन ऑइल खोलल्यानंतर आपल्याला आपला हे इंजिन ऑइल फिल करायची जी कॅप आहे ती सुद्धा अशी खोलून लूज करायची असते बिकॉज एअर पकडतं थोडंफार. बघा तुम्ही बघू शकता आता टेम टेम ऑइल वगैरे असतं बाहेर खालती आणि ते वरून पाणी येतं. तर ठीक आहे तिकडे गोप्रोमध्ये म्हणजे ॲक्शन कॅमेरामध्ये माझ्या बरेचसे एक गोप्रो जॉय इंजिन ऑइल पूर्ण ड्रेन झालं आहे. पुन्हा तो कॅप कसं होतं तसं लावत आणि नवीन इंजिन ऑइल टाकून आपली हाफ सर्व्हिस डन करूयात. तुम्ही इथे बघू शकता रिफ्लेक्शनमध्ये इथे आहे आपल्याला याला हा स्टेनरला असा असा उलटा लावायचा असतो. हा जो स्टेनर आहे याची पोझिशन अशी हवी आहे जेणेकरून हा वरती हा इथे त्यांनी दिलेला आहे तुम्ही बघू शकता ऑइलमध्ये दिसतं रिफ्लेक्शन. हा वरती पाईप दिलेला आहे त्याच्यामध्ये स्टेनरात बसला एकदा की तुम्हाला ही कॅप घ्यायची आहे. कॅप जर तुमचा हा बोल्ट स्लिप असेल तर ही कॅप बदलून टाका 20 रुपयाची जास्त महाग नाही आणि असं अशी टाकून तुम्हाला उलटी फिरवायचे आणि हे झालेलं आहे. सो बरोबर फिटिंग करूयात ऑइल फिल करूयात. मी फॉर्म्युला 1 यूज करतो कॅस्ट्रॉल यांनी एव्हरेज आणि इंजिनसुद्धा चांगलं राहतं. सो माझं रिकमेंडेशन तरी तुम्हाला सुद्धा हेच आहे की तुम्ही हेच यूज करा अनटॉपसाठी बिकॉज मला परफॉर्मन्समध्ये फरक वगैरे जाणवलेला आहे इंजिन ऑइलचा. सो थोडंफार याला आपण आता ट्राय करूयात आणि इंजिन ऑइल नवीन पुट केलं आणि बघूया. ही आहे जस्ट ही पण अशी इथे ठेवून लक्षात ठेवा हे पूर्ण असं टाकायचं हे थोडंफार बाकी ठेवायचं असतं कारण का अनटॉकला 800 ml की 900 ml लागतं मला एक बॉक्स माहिती नाही. मी माझा एक ओवरऑल अंदाजाने टाकतो सर्व्हिस झालेली आहे. हाफ सर्व्हिसमध्ये आपण काही जास्त केलेलं नाही आहे एअर फिल्टर बॉडी आणि इंजिन ऑइल चेंज केलेलं आहे. आता मला बदलायचं आहे गाडीचा हॉर्न. तुम्ही बघू शकता गाडीचा हॉर्न ॲक्च्युली मी काढून ठेवलेला आहे त्याच्यामुळे हा वाजत नाही आहे मित्र हॉर्न आहे पण हा हॉर्न वाजत नाही आहे बिकॉज मी हा काढून ठेवलेला आहे. सो हॉर्न खोलायला जास्त काही करायचंच नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त एक स्टारचा स्क्रूड्रायव्हर गरजेचं आहे. सो स्टारचा स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आणि तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेरा असं काही नाही आहे जसं तुम्हाला म्हटलं दोन स्क्रू खोलायचे आहेत इथे एक स्क्रू आहे बोलल्यावरती तुमचा नंबर एक त्या वर्षाचा एक कवर आहे तिने नंबर हा स्क्रू खोला देन पुन्हा थोडं कसं असेल करायचं आणि मी जर म्हणजे मला भेटलेलं नाही खूप सुरू रक्षण पकडलं गेलं बघायचं कनेक्ट नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती असेल कदाचित मला मला कंटो नेटवर्क वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला. सो हे इझिली मिळून जाईल असं माझं पडलं. सो ही आहे आपल्या म्हणजे पोझिशन त्या प्रकारचा फॉर्म बघतो. सो मी यूज करतो मिळाचा फॉर्म फॉर्मची गरज नाही फॉर्म बघून